मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। थाने के आनंद नगर चेक पोस्ट पर शरद पवार के आगमन पर उनके साथ सुप्रिया सुले भी शामिल थी और कार्यकर्ताओं द्वारा यहां पर पहुंचने पर हर्षोल्लास के साथ शरद पवार का स्वागत किया गया। विधायक जितेंद्र हवाड़ ने शरद पवार के स्वागत के लिए ढोल नगाड़े और अन्य इंतजाम भी किए थे। शरद पवार के आगमन के साथ ही अमोल कोल्हे और सुप्रिया सुले भी यहाँ मौजूद थे। कार्यकर्ताओं ने जोरदार स्वागत किया। जितेंद्र अवार्ड ने कहा है कि अगर अजीत पवार ने मेरी वजह से पार्टी छोड़ी है तो मैं राजनीति छोड़कर कहीं भी चला जाऊंगा। आजकल लोग अपने बाप को भूलकर पड़ोसियों को बाप बना रहे हैं। जितेंद्र अवार्ड ने क्या कुछ बयान दिया है आपको सुनाते हैं। आमच्यामुळे जर ते दूध घेतलं तर मी साहेबांच्या गुप्त बैठकांना किंवा मुख्य बैठकांना कधीच नव्हतो, माझी इच्छाही नसायची। कारण माझं ठरलेलं होतं यांनी काही करू दे, मी साहेबांबरोबरच राहणार। त्यामुळे या बैठकांना मी जायचं पण टाळायचो की आपल्याला नको, आपल्या कानावर काही गोष्टी पडतील, आपल्याला सहन नाही होणार, आपण त्यापेक्षा लांबच राहूया। आता जर ते म्हणत असतील की आम्ही अवतीभोवती आहोत म्हणून त्रास आहे, आम्ही पासून आहोत, आम्ही बाजूला होतो, आम्ही साहेबांनाही सांगणार नाही, आम्ही दिसेन असेच होऊ। खूप गाव आहेत आमच्यासाठी जायला, पण अडसर कुठेतरी शरद पवार आहे असं दिसत आहे आणि त्यांच्या नावाखाली। आता त्यांना जर आम्हाला दोष द्यायचा तर आमचं तो ऑप्शन ओपन आहे। म्हणजे मी तर आज आत्ता ही गाडी इथनं फिरवीन, घरी जाईन आणि घरात मजून निघून जाईन, तो परत महाराष्ट्रात येणार होतो। शरद पवारांच्या हितासाठी त्यागच आहे ना, कुठल्याही लेवलला जाऊन त्याग करा, तर कुठल्याही लेवलला जाऊन। पण तुम्ही 84 वर्षाचे आहात, अजून किती दिवस तुम्ही हे करणार, हे म्हणणे म्हणजे वाट पाहणं की कधी हे महाराष्ट्र सहन नाही करत। मला आज त्या दिवसात मला अनेक फोन आले, अरे आपलं आपण तर घरातल्या बैलाला सुद्धा बसू देत नाही यार, ही महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती आहे की जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत काम करू दे त्याला। त्यांना सांगतो रिटायर व्हा, मला साहेब रिटायर झाल्यानंतर काय होऊ शकतं त्याच्या डोळ्यासमोर चक्र फिरते। कारण माझ्या बापाला मी रिटायर झाल्यानंतर बघितलेलं आहे, या माणसाने आयुष्यातली 70-75 वर्ष काम केलं, ते ज्या दिवशी घरी बसले ते परत कधी उठले। असं आहे की त्यांची जर भावना आहे की आम्ही खराब केलं तर आम्ही जातो ना, मी आम्हाला पद नकोय ना, आम्हाला प्रतिष्ठा मिळाली, आमचं महाराष्ट्राच्या इतिहासात नाव लिहिलं जाईल, बस काय पाहिजे असं माणसाला हवं काय असतं, त्याच्यापेक्षा काहीच मोठं नाही ना। साहेबांसाठी हा त्याग पण करायला आम्ही तयार आहोत, आम्ही व्यक्तिगत कारणासाठी भांडतच नाही। आमचं माझं भांडण तर गेले 30 वर्ष प्रत्येकाबरोबर, जेव्हा जेव्हा साहेबांविरुद्ध तो बोलला तेव्हाच झालं, नाही तर माझं भांडण होण्याचं कारण नाही। मला व्यक्तिगत कोणाकडे मी गेलो होत नाही, कुठलंच काम घेतलं, तुम्ही उगाच तिथे बसून याला बर्बाद करून टाकू, याला खतम करून टाकू, याला साफ करून टाकू, ते असे अविचार म्हणणार करण्यापेक्षा मी बाजूला होतो, तुम्ही या साहेबाच्या बाजूलाच बसा, साहेबालाही आवडेल, साहेबांच्या मुलीलाही आवडेल, साहेबांच्या घरातल्यांनाही आवडेल, या सगळे बसा, मी तुम्हाला परत कधीच तिथे दिसणार नाही।